स्वागत करते तुम्ही ऐकत आहात पाहत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, तुम्हाला कल्पना आहेच की आपण आपल्या आचार्य 90 FM माध्यमातून नेहमीच वेगवेगळ्या विषयांवरती खूप छान छान कार्यक्रम करत असतो आणि सगळ्यांना सण उत्सव असले काही फेस्टिवल असले की आपल्या सगळ्या श्रोत्यांना मेजवानीच मिळते जणू काही, कारण आपण कार्यक्रम सुद्धा तसेच घेत असतो. आज आहे कार्तिक एकादशी आणि कार्तिक एकादशीच्या निमित्ताने आज तुम्ही माझ्यासोबत बघू इच्छिताय अर्थात जे युट्यूबवरती व्हिडिओ पाहतात ते सगळे आमचे प्रेक्षक वर्ग, तर आज माझ्यासोबत स्वराली ग्रुप आहे तो सगळ्या महिला जोडल्या गेलेल्या आहेत आणि आज कार्तिक एकादशी निमित्त आपण त्यांच्या गोड आवाजात भजन ऐकणार आहोत. खरं तर आजचा दिवस हा आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्व आहे. आजच्या दिवसाला कार्तिक मासातील शुक्ल पक्ष एकादशीला देव उठणी एकादशी म्हणतात. ही एकादशी कार्तिकी एकादशी म्हणून सुद्धा ओळखली जाते. आषाढी एकादशीला निद्राधीन झालेले विष्णुदेव या एकादशीला पुन्हा निद्रेतून बाहेर पडतात आणि शुभ मुहूर्तात सुरुवात होते अशी आख्यायिका आहे. त्यामुळे या दिवशी तुळशी विवाह सुद्धा पार पडतो आणि प्रत्येकाच्या घरी शुभ कार्याला सुरुवात होते. हिंदू धर्मात या एकादशीला अनन्यसाधारण असं महत्व आहे आणि आज त्याच अनुषंगानं आपण स्वराली ग्रुपच्या वतीने खूप सुंदर अशा भजनाचा आस्वाद इथे घेणार आहोत. तर त्यानिमित्तानं रंजना आंबेकर मॅडम आणि इतर सर्व महिला भगिनी त्यांचं मी खूप खूप स्वागत करते आपल्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये आणि सुरुवात आपण करूया त्यांच्या गोड आवाजातलं एक भजन इथे घेऊयात. तर इतकंच म्हणेन, ताल वाजे मृदुंग वाजे वाजे हरीचा वीणा, ताल वाजे मृदुंग वाजे वाजे हरीचा वीणा, माऊली निघाले पंढरपुरा मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला. इथे मी माझ्या या सर्व महिला भगिनींना विनंती करते की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात करावी. हरी जय जय राम, जय जय राम कृष्ण हरी, हरी जय जय राम, जय जय राम कृष्ण हरी, राजा राम 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 कृष्ण हरी, राजा राम 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 कृष्ण हरी, हरि जय जय राम, जय जय राम कृष्ण हरी, हरि जय जय राम, जय जय राम कृष्ण हरी, हरि जय जय राम, जय जय राम कृष्ण हरी, राजा राम 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 कृष्ण हरी, राजा राम 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 कृष्ण हरी, सावळे राम कृष्ण हरी, सावळे राम कृष्ण हरी, हरि जय जय राम, जय जय राम कृष्ण हरी, हरि जय जय राम, जय जय राम कृष्ण हरी, हरि जय जय राम, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. वा, अतिशय सुंदर. तर श्रोते हो, रामकृष्ण हरी म्हणत आजच्या या सुंदर अशा कार्यक्रमाची गोड अशी सुरुवात या सगळ्या भगिनींनी केलेली आहे आणि आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की कोणतंही शुभ कार्य म्हटलं की आपल्या शुभ कार्याची सुरुवात ही गणरायाला वंदन करून होते आणि त्यामुळे आपल्या या आजच्या कार्यक्रमाची सुरुवात या गोडशा अभंगाने झालेलीच आहे, भजनाने झालेलीच आहे. पण गणरायाला वंदन सुद्धा आपण आता या पुढच्या भजनातून करणार आहोत. खरं तर
कोणतंही संकट आलं, काहीही संकट आली, कितीही आपल्याला आपल्या यशाच्या वाटेमध्ये अडथळे आले की आपण सगळ्यांच्या मुखात एकच नाव येतं, गणपती बाप्पा. गणपती बाप्पा म्हणतो आणि आपण मोरिया म्हणून आपल्या चांगल्या शुभकार्याची सुरुवात ही नेहमीच करत असतो. आणि म्हणून आता आपण पुढे या गणरायाचं गोड भजन आपण इथे ऐकणार आहोत. गजानन तू गणनायक, गजानन तू गणनायक, असा विघ्न हरता तू विघ्न विनाशक. तूच भरलासी त्रिभुवणी आणि उरसी तूच ठाई ठाई. जन्मची ऐसे हजारो व्हावे ठेविण्या मस्तक तुझे पायी, ठेविण्या मस्तक तुझे पायी. बोला गणपती बाप्पा. मी सगळ्या माझ्या या आजच्या भगिनींना विनंती करते की त्यांनी आता गणरायाचं भजन इथे सादर करावं. गणरायाला पहिले वंदन, गणरायाला पहिले वंदन, प्रसन्न भावे हे शिवनंदन, प्रसन्न भावे हे शिवनंदन, गणरायाला पहिले वंदन, गणरायाला पहिले वंदन, गणरायाला पहिले वंदन. कांचनमय हा मुकुट शोभतो, कांचनमय हा मुकुट शोभतो, रत्न हार हा कंठी रुळतो, रत्न हार हा कंठी रुळतो, रुंद कटीवर सर्प खेळतो, रुंद कटीवर सर्प खेळतो, लिहे पिले विले पिले भारी चंदन, गणरायाला पहिले वंदन, गणरायाला पहिले वंदन, गणरायाला पहिले वंदन. विघ्न भक्तजनांची वावी दाटी, भक्तजनांची वावी दाटी, हीच प्रार्थना घ्या शिवनंदन, हीच प्रार्थना घ्या शिवनंदन, गणरायाला पहिले वंदन, गणरायाला पहिले वंदन, गणरायाला 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 पहिले वंदन, पहिले वंदन, पहिले वंदन. अतिशय सुंदर आणि मंत्रमुग्ध वातावरण इथे तयार झालेलं आहे आणि खूप सुंदर असा गणरायाला वंदन केलेलं आहे आणि गणरायाचा जयघोष हा इथे नुकताच झालेला आहे. खरं तर आज आचार्य 90 FM चा जो स्टुडिओ आहे तो सुद्धा अगदी मंत्रमुग्ध होऊन गेलेला आहे, कारण
आपण खूप वेगवेगळे कार्यक्रम करत असतो, पण ज्या वेळेला असे संगीतमय कार्यक्रमांची जोड कुठेतरी आपल्या नेहमीच्या कार्यक्रमांना लागते, त्यावेळेस जी मजा येते ती काहीशी और असते. आणि आज म्हणूनच स्वराली ग्रुपचे मी खरंच खूप आभार मानेन की तुम्ही सगळ्याजणी इतक्या वेळात वेळ काढून आज इथे आलेला आहात. खरं तर आज कार्तिकी एकादशी, आणि कार्तिकी एकादशी म्हटलं की पंढरपुरामध्ये एक वेगळंच वातावरण तयार झालेलं असतं. तो वारकरी, तो विठ्ठल असा भक्त, हा अगदी डोळ्याची पारणं फेडून टाकणारा तो पंढरपुरामध्ये तो क्षण एक सगळेजण जगत असतात. आणि आज त्याचंच औचित्य साधून आपण आपल्या परीने काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय. आणि मला या सगळ्या स्वराली ग्रुपची मला साथ मिळालेली आहे. खरं तर कार्तिक एकादशी म्हटलं की आपल्याला आठवतो तो आपला विठुराया. आणि म्हणूनच ते म्हणतात ना, यातनांच्या वाळवंटी असो तुझी छत्रछाया, यातनांच्या वाळवंटी असो तुझी छत्रछाया, चुकल्या लेकरासी दाव थोडी दया, चुकल्या लेकरासी दाव थोडी दया. उधळावा जीवनात भक्तीचा सावळा रंग, उधळावा जीवनात भक्तीचा सावळा रंग, मनाच्या गाभाऱ्यात वसावा अनंत तो पांडुरंग, अनंत तो पांडुरंग, अनंत तो पांडुरंग. आणि आता यानंतर मी पुन्हा एकदा माझ्या स्वराली ग्रुपच्या सगळ्या महिला भगिनींना विनंती करते की आता पांडुरंगाचा जयघोष इथे होऊन जाऊ दे. मन पांडुरंग माझे तन पांडुरंग, मन पांडुरंग माझे तन पांडुरंग, अंग अंग गात होते भजनात संग, अंग अंग गात होते भजनात दंग, मन पांडुरंग माझे तन पांडुरंग, पांडुरंग माझे तन पांडुरंग, मन पांडुरंग माझे तन पांडुरंग, मनी भक्ती भाव भोळा गळा वैजयंती माळा, मनी भक्ती भाव भोळा गळा वैजयंती माळा, डोळ्यातून चंद्र भागा वाहते अथांग, डोळ्यातून चंद्र भागा वाहते अथांग, मन पांडुरंग माझे तन पांडुरंग, मन पांडुरंग माझे तन पांडुरंग, मन पांडुरंग माझे तन पांडुरंग, हाते वाजविता टाळी चरण धूळ भुक्का भाळी, हाते वाजविता टाळी चरण धूळ भुक्का भाळी, वाळवंटी पायनाचे होऊनी संग, वाळवंटी पायनाचे होऊनी संग, मन पांडुरंग माझे तन पांडुरंग, मन पांडुरंग माझे तन पांडुरंग, मन पांडुरंग माझे तन पांडुरंग, एक हास एक धावा नको जन्म आता देवा, एक हास एक धावा नको जन्म आता देवा, पांडुरंग 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 पांडुरंग, एक आस एक धावा नको जन्म आता देवा, एक आस एक धावा नको जन्म आता देवा, तुझी माझी ज्योत भावी सदाची अभंग, तुझी माझी ज्योत भावी सदाची अभंग, मन पांडुरंग माझे तन पांडुरंग, मन पांडुरंग माझे तन पांडुरंग, मन पांडुरंग माझे तन पांडुरंग, अंग अंग गात होते भजनात संग, अंग अंग गात होते भजनात दंग, मन पांडुरंग माझे तन पांडुरंग, मन पांडुरंग माझे तन पांडुरंग, मन पांडुरंग माझे तन पांडुरंग, मन पांडुरंग
कर्ण पांडुरंग। वा अतिशय सुंदर, म्हणजे साक्षात जरी आपण आपल्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये बसलेलो असलो तरी मला कुठेतरी पंढरपुराला जाऊन आल्यासारखा भास इथे होतोय। कारण ज्या पद्धतीने पंढरपुरामध्ये वारकरी अगदी भक्तिभावाने मनोभावे पूजा करत असतात, आपल्या विठूच्या गजरामध्ये अगदी तल्लीन होऊन जातात, त्या पद्धतीचा भास आता मला इथे कुठेतरी झाला। आता पांडुरंग म्हटला की आला वारकरी, वारकरी म्हटला की आला तो विठुराया, विठुरायाचा भक्त, आणि विठुरायाचा भक्त म्हटलं की आली दिंडी। आणि आपल्या सगळ्यांनाच माहितीये की आपल्या महाराष्ट्रामध्ये दिंडीची खूप मोठी परंपरा आहे। म्हणजे आषाढी वारीला निघणारी दिंडी असू देत, कार्तिक एकादशीच्या निमित्ताने निघणारी दिंडी असू देत, हा जो दिंडी सोहळा असतो श्रोतेओ, हा दिंडी सोहळा अगदी डोळ्याची पारणं फिटवणारा हा क्षण असतो। म्हणजे साक्षात याचा अनुभव प्रत्यक्षदर्शी घेतलेला आहे। आज रंजना मॅडम सुद्धा सोबत आहेत, आपल्यापैकी बऱ्याच जणींनी तो सुद्धा अनुभव घेतला असेल दिंडी सोहळ्याचा। तर हा दिंडी सोहळा जो असतो ना, ज्या पद्धतीने माझ्या विठुरायाचं दर्शन व्हावं, माझ्या माऊलीचं दर्शन व्हावं म्हणून तो जो भक्त एक वाट पाहत असतो आणि त्याचे डोळे आसुसलेले असतात त्या विठुरायाच्या दर्शनासाठी, आणि एकंदरीतच हा दिंडी सोहळा चालतो। म्हणजे त्यामध्ये अगदी आपण तन मन धन हरपून ह्या दिंडी सोहळ्यामध्ये आपण मार्गस्थ होत असतो। मग त्यावेळेला आपल्याला भूक तहान आणि होणारा त्रास या काहीही गोष्टी जाणवत नाहीत। तर अशा पद्धतीचा हा दिंडी सोहळा असतो। आणि दिंडी सोहळा खरंच मला असं वाटतंय जन्माला आल्यानंतर एकदा तरी आयुष्यामध्ये प्रत्येकाने एक तरी अनुभव दिंडी सोहळ्याचा घ्यायला हवा। दिंडी चालली चालली विठ्ठलाच्या दर्शनाला, दिंडी चालली चालली विठ्ठलाच्या दर्शनाला, घुमे गजर हरी नामाचा भक्त नामात रंगला। तिळा वैष्णव हे ल्याले गळाहार तुळशी माळा, तिळा वैष्णव हे ल्याले गळाहार तुळशी माळा, एक तारी देते साथ टाळ मृदुंगाचा टाळा। भागवताची पताका आलिंगिते गगनाला, भागवताची पताका आलिंगिते गगनाला, गळा दाटला अभंग घोष विठुर कुमाई, गळा दाटला अभंग घोष विठुर कुमाई, अनवानी पाऊलांना कष्ट जाणवे न काही। चंद्रभागेच्या तीराची ओढ लागली मनाला, चंद्रभागेच्या तीराची ओढ लागली मनाला, आले सुखाला भरते चंद्र मोहरे भक्तीचा, आले सुखाला भरते चंद्र मोहरे भक्तीचा, दुजी भावना सरली बोध जाहला ज्ञानाचा, भाव समतेचा थोर असा वाटेत पेरला, भाव समतेचा थोर असा वाटेत पेरला, दिंडी चालली चालली विठ्ठलाच्या दर्शनाला, घुमे गजर हरिनामाचा भक्त नामात रंगला, भक्त नामात रंगला। आता आपण दिंडीच्या भजनाकडे पुढे वळणार आहोत। जय जय विठ्ठल विठ्ठल हरी, जय जय विठ्ठल विठ्ठल हरी, दिंडी निघाली पंढरी, दिंडी निघाली पंढरी, जय जय विठ्ठल विठ्ठल हरी, जय जय विठ्ठल विठ्ठल हरी, जय जय विठ्ठल विठ्ठल हरी। निवृत्ती ज्ञानदेव सोपान निघाले, निवृत्ती ज्ञानदेव सोपान निघाले, मुक्ती बहीण बरोबरी, अहो मुक्ती बहीण बरोबरी, जय जय विठ्ठल विठ्ठल हरी, जय जय विठ्ठल विठ्ठल हरी। नाम्या संगे जनी निघाली, नाम्या संगे जनी निघाली, घेऊन तुळस डोई वरी, अहो घेऊन तुळस डोई वरी, जय जय विठ्ठल विठ्ठल हरी, जय जय विठ्ठल विठ्ठल हरी। चोका मेळा नरसी निघाला, चोका मेळा नरसी निघाला, ज्ञानोबराया बरोबरी, अहो ज्ञानोबराया बरोबरी, जय जय विठ्ठल विठ्ठल हरी, जय जय विठ्ठल विठ्ठल हरी। कानो पात्रा मीरा निघाली, कानो पात्रा मीरा निघाली, हातात चिपळ्या एक तारी, अहो हातात चिपळ्या एक तारी, जय जय विठ्ठल विठ्ठल हरी, जय जय विठ्ठल
विठ्ठल हरी राकारंका तुका निघाला राकारंका तुका निघाला देऊनी पोचले महाद्वारी अहो येऊनी पोचले महाद्वारी जय जय विठ्ठल विठ्ठल हरी जय जय विठ्ठल विठ्ठल हरी गरुड खांबा भेट देऊनी गरुड खांबा भेट देऊनी परब्रह्म पहाविते वरी अहो परब्रह्म पहाविते वरी जय जय विठ्ठल विठ्ठल हरी जय जय विठ्ठल विठ्ठल हरी दिंडी निघाली पंढरी दिंडी निघाली पंढरी जय जय विठ्ठल विठ्ठल हरी जय जय विठ्ठल विठ्ठल हरी जय जय विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल हरी विठ्ठल हरी विठ्ठल हरी वाह पांडुरंगाचा विठुरायाचा जयघोष इथे चालू आहे आणि म्हणून मला सुरेश भटांचे हे शब्द इथे आठवतात माझी या गीतात वेडे दुःख संतांचे भिनावे माझी या गीतात वेडे दुःख संतांचे भिनावे वाळल्या वेली समाजा अमृताचे फुल यावे आशयाच्या अंबरांनी टंच माझा शब्द व्हावा आशयाच्या अंबरांनी टंच माझा शब्द व्हावा कोरडा माझा उमाळा रोज माधुर्यात न्हावा स्पंदने ज्ञानेश्वराची माझी या वक्षात व्हावी स्पंदने ज्ञानेश्वराची माझी या वक्षात व्हावी इंद्रिय वाचून मीही इंद्रिय भोगुण घ्यावी एकनाथाने मलाही बैसवावे पंगतीला एकनाथाने मलाही बैसवावे पंगतीला नाम या हाती बनावे ही जिने गोपाळकाला माझियासाठी जगाचे रोज जाते घरघरावे माझियासाठी जगाचे रोज जाते घरघरावे मात्र मी सोशीन जे जेते जनाईचे असावे मी तुकयाच्या लोचनांनी गांजल्यांसाठी रडावे मी तुकयाच्या लोचनांनी गांजल्यांसाठी रडावे चोक व्यवहारात माझ्या मी मला वाटून द्यावे या विना काही नको रे एवढे दे पांडुरंगा या विना काही नको रे एवढे दे पांडुरंगा याच साठी मांडिला हा मी तुझ्या दारात दंगा याच साठी मांडिला हा मी तुझ्या दारात दंगा म्हणजे खरंच सुरेश भटांचे हे जे शब्द आहेत म्हणजे अगदी अंगावर शहारा आणणारे हे शब्द आहेत आणि त्यांनी ज्या पद्धतीने लिहून ठेवलेले शब्द आहेत खरंच आपल्या संतांची शिकवण आणि असं म्हणतो की आपण संतांच्या पावन स्पर्शाने पवन झालेल्या या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीत आपण राहतोय आणि या महाराष्ट्र भूमीत आपल्याला राहण्याचं सौभाग्य लाभलेलं आहे त्यामुळे खरंच आपण सगळे एक हिंदू म्हणून महाराष्ट्रीयन म्हणून मराठी म्हणून आपल्याला याचा अभिमान आहे आणि म्हणूनच आज आपण कार्तिक एकादशीच्या निमित्तानं हा सुंदर गाण्यांचा भजनांचा कार्यक्रमाचा आस्वाद इथे घेत आहोत मी पुन्हा एकदा सगळ्या स्वराली ग्रुपच्या सगळ्या माझ्या मैत्रिणींना विनंती करते की त्यांनी पुढचं भजन इथे घ्यावं पंढरीच्या विठ्ठला रे तुझ्या भेटीस आलो मी धावरे तू आत मी बाहेर तारे तुझ्या दर्शनाची आस लागली रे पंढरीच्या विठ्ठला रे तुझ्या भेटीस आलो मी धावरे तू आत मी बाहेर तारे तुझ्या दर्शनाची आस लागली रे खेड्या पाड्यातला गरीब पुळातला खेड्या पाड्यातला गरीब पुळातला तुझ्या नामाचा छंद मला लागला तुझ्या नामाचा छंद मला लागला तुझ्या भक्तीत सदा मी दंग रे तुझ्या भक्तीत सदा मी दंग रे दंग रे दंग रे तुझ्या दर्शनाची आस लागली रे तुझ्या दर्शनाची आस लागली रे आस लागली रे पंढरीच्या विठ्ठला रे तुझ्या भेटीस आलो मी धावरे तू
आत मी बाहेर खारे तुझ्या दर्शनाची आस लागली रे हे दुःख माझे ठाऊक नाही तुला हे दुःख माझे ठाऊक नाही तुला तुझ पांडुरंगा जन्म दिला मला तुझ पांडुरंगा जन्म दिला मला हा गुना कुणा पुसू बोल रे हा गुना कुणा पुसू बोल रे बोल रे बोल रे तुझ्या दर्शनाची आस लागली रे तुझ्या दर्शनाची आस लागली रे आस लागली रे पंढरीच्या विठ्ठला रे तुझ्या भेटीस आलो मी धावरे तू आत मी बाहेर कारे तुझ्या दर्शनाची आस लागली रे बोल झड करी जीव पाय जीवरी बोल झड करी जीव पाय जीवरी देईन धडक तुझ्या चरणावरी देईन धडक तुझ्या चरणावरी हा नम देव निर्गुण आहे रे हा नम देव निर्गुण आहे रे आहे रे आहे रे तुझ्या दर्शनाची आस लागली रे तुझ्या दर्शनाची आस लागली रे आस लागली रे पंढरीच्या विठ्ठला रे तुझ्या भेटीस आलो मी धावरे तू आत मी बाहेर कारे तुझ्या दर्शनाची आस लागली रे तुझ्या दर्शनाची आस लागली रे वा अतिशय सुंदर म्हणजे मला आता असं वाटतं माहितीये पंढरपुरामध्ये जाण्याचा जो रस्ता आहे खरं तर विठुरायाचं दर्शन घेण्याचा म्हणजे बऱ्याच जणांनी विठुरायाचं दर्शन घेतलं असेल पंढरपुरामध्ये जाऊन परंतु तो जाण्याचा रस्ता आहे असं वाटतं की कधी एकदा मी त्या गाभाऱ्यात जाते आणि विठुरायाचं दर्शन घेते म्हणजे कधी कधी तर आषाढी एकादशीच्या निमित्ताने म्हणा किंवा कार्तिक एकादशीच्या निमित्ताने म्हणा शक्यतो आपल्याला विठुरायाचं गाभाऱ्यात जाऊन दर्शन होत नाही पण असं म्हणतात की कळसाचं दर्शन त्यावेळेला घेतलं जातं परंतु ते मजले चढून ते जाणं मग तिथे गेल्यानंतर अगोदर काणोपात्राचं दर्शन घेणं आणि मग सत्ते शेवटी माझ्या विठुरायाचं दर्शन होतं म्हणजे ते आता त्या भावना मला या ओळींमधून जाणवल्या की मी केव्हाची तिथे उभी आहे दर्शनाची वाट बघते आणि कधी माझ्या विठुरायाचं दर्शन होईल अशा त्या भावना असतात आणि त्याची आपण उत्कंठा असते ना ती की आपली शिगेला पोचलेली असते की हो बाबा खूप झालं आता मला माझ्या विठुरायाचं दर्शन इथे होऊ दे खरं तर अशीच भावना आता इथे निर्माण झाली आणि खूप छान वाटतं आज कार्तिकी एकादशी आहे आणि या निमित्तानं तुम्ही सगळ्याजण इथे जमलायत खूप आनंद येतोय खूप चांगली गाणी खूप चांगले स्वर कानावरती पडतायत आणि नक्कीच आमच्या आचार्य 90 FM श्रोत्यांना सुद्धा हे सगळे खूप वेगळ्या कार्यक्रमाची मेजवाणी आणि अर्थात अतिशय सुंदर अशी मेजवाणी ते मिळते आताच उल्लेख झाला वारकरी म्हणजे ज्या पद्धतीने वारकरी या वारीची वाट पाहत असतो की मी कधी एकदा वारीला जाईन म्हणजे कितीही महत्वाची कामं असू दे आपली आलेली सगळी कामं बाजूला ठेवून वारकरी हा विठुरायाच्या दर्शनासाठी निघतो काय मग आलेल्या संकटांना विसरतो काय विठ्ठलाच्या भक्ती करण्यामध्ये तल्लीन होतो काय हे जे चित्र असतं ते खरंच खूप आपल्या मनाला मोहून टाकणारं असतं आणि म्हणूनच हा वारकरी असतो तो सगळी सुख दुःख जी काही आहे ती बाजूला ठेवून फक्त आणि फक्त विठुरायाच्या गजर करण्यामध्ये तल्लीन होऊन जातो मनी वाढलेल्या आनंदाचा प्रत्येक क्षण नवा असतो मनी वाढलेल्या आनंदाचा प्रत्येक क्षण नवा असतो आणि पंढरपूरच्या वारीचा दूर दूरवरती गवगवा असतो विठ्ठल नामाच्या गजराने अवघी दुमदुमते ही पंढरी विठ्ठल नामाच्या गजराने अवघी दुमदुमते ही पंढरी आणि विठ्ठलाला साकडे घालती हो हे वारकरी विठ्ठलाला साकडे घालती हो वारकरी आता असंच वारकरीचं एक पुढचं भजन आता आपल्याला ऐकायला मिळणार आहे वारकरी इथेच जरा थांबा वारकरी इथेच जरा थांबा
एवढा निरोप विठ्ठलाला सांगा, एवढा निरोप विठ्ठलाला सांगा सांगा, एवढा निरोप विठ्ठलाला सांगा। वारकरी इथेच जरा थांबा, वारकरी इथेच जरा थांबा, एवढा निरोप विठ्ठलाला सांगा, एवढा निरोप विठ्ठलाला सांगा सांगा, एवढा निरोप विठ्ठलाला सांगा। तुझ्या वाटेकडे डोळे माझे लागले, तुझ्या वाटेकडे डोळे माझे लागले, माझ्या जन्माचे सार्थक झाले हो, माझ्या जन्माचे सार्थक झाले हो। वारकरी इथेच जरा थांबा, वारकरी इथेच जरा थांबा, एवढा निरोप विठ्ठलाला सांगा, एवढा निरोप विठ्ठलाला सांगा सांगा, एवढा निरोप विठ्ठलाला सांगा। माझ्या ध्यानी मनी सदा तुमचे नाम रे, माझ्या ध्यानी मनी सदा तुमचे नाम रे, तुमच्या जन्माचे सार्थक झाले हो, तुमच्या जन्माचे सार्थक झाले हो। वारकरी इथेच जरा थांबा, वारकरी इथेच जरा थांबा, एवढा निरोप विठ्ठलाला सांगा, एवढा निरोप विठ्ठलाला सांगा सांगा, एवढा निरोप विठ्ठलाला सांगा। तुझ्या नामाने पिकविला मळा हो, तुझ्या नामाने पिकविला मळा हो, एकदा भेटून जावे सावत्याला, एकदा भेटून जावे सावत्याला। वारकरी इथेच जरा थांबा, वारकरी इथेच जरा थांबा, एवढा निरोप विठ्ठलाला सांगा, एवढा निरोप विठ्ठलाला सांगा सांगा, एवढा निरोप विठ्ठलाला सांगा, एवढा निरोप विठ्ठलाला सांगा सांगा, एवढा निरोप विठ्ठलाला सांगा, एवढा निरोप, एवढा निरोप, एवढा निरोप विठ्ठलाला सांगा। अतिशय सुंदर, म्हणजे खूप छान कार्यक्रमाचा आस्वाद आपण इथे घेतच आहोत। पण श्रोते हो, मला असं वाटतंय माझ्याप्रमाणेच तुम्हालाही कुठेतरी विश्रांतीची गरज आहे आता, कारण इतक्या सुंदर कार्यक्रम आणि सगळे छान, खूप चांगले स्वर, खूप चांगली माहिती या भजनाच्या रूपाने, अभंगाच्या रूपाने आपल्या कानावरती पडत आहे। परंतु वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। स्वराली ग्रुपच्या या सगळ्या माझ्या मैत्रिणींसोबत मी आरजी कोमल इथेच एक छोटीशी विश्रांती घेते कार्तिक एकादशीच्या निमित्ताने। खूप सुंदर असा कार्यक्रम आपल्या आचार्य 90 वरती सुरू आहे, तर हा कार्यक्रम असाच ऐकत रहा। घेऊयात एक काहीशी छोटीशी विश्रांती, भेटूयात लगेचच। ऐकत रहा, पाहत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ। हॅलो, हाय, नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजी कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ। श्रोते हो, आतापर्यंत तुम्हाला कल्पना आलीच असेल की आज कार्तिक एकादशीच्या निमित्तानं आपण सुंदर असा कार्यक्रम आपल्या आचार्य 90 FM वरती घेऊन आलेलो आहोत। आणि स्वराली ग्रुपच्या माझ्या सगळ्या मैत्रिणी आणि त्यांचा गोड आवाज सगळं वातावरण हे मंत्रमुग्ध करून ठेवलंय, आणि म्हणून आता तुमचा वेळ न दवडता मी आता लगेचच पुढच्या कार्यक्रमाकडे वळते, पुढच्या भजनाकडे वळणार आहे। आतापर्यंत आपण छान गणरायाला वंदन केलं, विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन झालो, पण या सगळ्यांमध्ये कुठेतरी आपण देवी मातेचे आशीर्वाद सुद्धा घ्यायला हवे, आणि म्हणूनच आता देवी मातेला आपण साकडे घालणार आहोत आपल्या पुढच्या अभंगातून, पुढच्या भजनातून। नवरात्र असू देत किंवा इतर सगळे सण उत्सव असू देत, नवरात्र असू दे, शारदीय नवरात्र उत्सव असू देत, या वेळेला आपण सगळीकडे देवीचा जागर होतो, आणि आपण सगळ्याच विशेष करून महिला ह्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये खूप उत्स्फूर्तपणे भाग घेत असतात,
आणि आज त्याच निमित्तानं म्हणजे आज मला असं वाटतंय सगळ्या शक्तिरूपेण नवदुर्गांसारख्या आज या सगळ्या जणी इथे आलेल्या आहेत आणि आजचं वातावरण हे अगदी खरंच तल्लीन झालेलं आहे आणि या वातावरणामध्ये आता आपण पुढचं जे आहे भजन ते आपण ह्या आपण देवीला साकडं त्या भजनातून घालणार आहोत तर आपण सुरुवात करूया. लो लो लागला 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 आंबेचा लो लो लागला 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 आंबेचा लो लो लागला विठाबाईया नंदीचा लो लो लागला आदी ठाणे पंढरपूर नांदे कानाई सुंदर 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 कानाई सुंदर नांदे कानाई सुंदर नांदे कानाई सुंदर आ लो लो लागला 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 आंबेचा लो लो लागला 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 आंबेचा लो लो लागला गोराईने नवर्ष केला देवा पुत्र देई मला 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 पुत्र देई मला देवा पुत्र देई मला देवा पुत्र देई मला लो लो लागला 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 आंबेचा लो लो लागला 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 आंबेचा लो लो लागला शुद्ध देखोनिया भाव पोटी आले नाम देव शुद्ध देखोनिया भाव पोटी आले नाम देव शुद्ध देखोनिया भाव पोटी आले नाम देव आले नाम देव पोटी आले नाम देव पोटी आले नाम देव लो लागला 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 आंबेचा लो लो लागला 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 आंबेचा लो लो लागला दामा शेटी हरुषला दासी जनी आनंद झाला 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 आनंद झाला दासी जनी आनंद झाला दासी जनी आनंद झाला लो लो लागला 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 आंबेचा लो लो लागला 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 आंबेचा लो लो लागला विठाबाई आनंदीचा
लागला आंबेचा लोलो लागला लागला आंबेचा लोलो लागला लोलो लागला लोलो लागला। वाह अतिशय सुंदर आणि खरं तर खूप छान वाटलं की आज आपण विठ्ठलाचं गजर तर करतच होतो पण त्यामध्ये तुम्ही हा आंबेचा जो जोगवा घातलात आणि एक खूप वेगळं वातावरण निर्माण झालं आणि थोडंसं काहीतरी वेगळं पण सुद्धा जाणवलं आजच्या एकंदरीत सगळ्या कार्यक्रमामध्ये। आपण मगाशी संतांचा उल्लेख बऱ्याच वेळेला आपण अभंगांमध्ये होतो किंवा भजनांमध्ये होतो आणि संतवाणी म्हणजे असं म्हणतात की हल्लीच्या तरुणाईमध्ये जर आपली संस्कृती जर आपले विचार आणि जी काही आपल्या चालत आलेली परंपरा आहे ती जर कुठेतरी रुजवायची असेल तर आताच्या पिढींना किंवा आताच्या तरुणाईला संतवाणींचा जो अभ्यास आहे त्याची शिकवण जी आहे ती कुठेतरी आपण द्यायला हवी। म्हणजे पूर्वीच्या काळी ज्यावेळी मुलं एका वयामध्ये यायची त्यावेळेला संतांची शिकवण त्यांना दिली जायची, त्यांना बाहेर धाडलं जायचं, त्यांना तो अभ्यास त्यांना ते वळण एक वेगळ्या पद्धतीचं लावलं जायचं। परंतु कुठेतरी असं वाटतंय की सध्या या गोष्टी मागे पडत चालल्यात तर आपल्या सगळ्यांना या अशा प्रकारच्या समाज प्रबोधनाची गरज आहे आणि म्हणूनच आज तुम्ही सगळ्या मैत्रिणी इथे जमलायत आणि एक अशा प्रकारचं एक समाज प्रबोधनच आहे की सांस्कृतिक कार्यक्रमांमधून जे केलं जातंय आणि तुम्ही सगळ्याजणी मिळून ते करतायत, आपले संत त्यांचे विचार त्यांच्या गोष्टी ह्या इतर लोकांपर्यंत पोहोचवतायत तेही या भजन आणि अभंगाच्या माध्यमातून। आणि मगाशी उल्लेख केला तर संत म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा डोळ्यांसमोर उभे राहतात ते ज्ञानेश्वर माऊली। ज्ञानी यांचा राजा गुरु महाराज ज्ञानेश्वरी साज सांगत असे, ज्ञानेश्वर माऊली कृपेची साऊली पावलो पावली ज्ञान देई। ज्ञानाचे प्रतीक विठ्ठलाचे भक्त केले ज्ञान प्राप्त मनोभावे, थोर असे योगी पुरुष महान पूर्ण सर्व काम आनंदाने। वेद रेड्या मुखी त्यांनी वदविले, वेद रेड्या मुखी त्यांनी वदविले ज्ञान ते दाविले सकलांना। अनुभवामृत ग्रंथ स्वरचित पाठ ओवी गीत गात असे, कल्याण प्रार्थना ते पसाय दान कल्याण प्रार्थना ते पसाय दान गाई भक्त गण सुस्वरात गाई भक्त गण सुस्वरात। तर असंच आपण ज्ञानेश्वर माऊलींना पुढे आपण याच्यातून ज्ञानेश्वर माऊली बद्दलचे काही शब्द आता आपण ऐकणार आहोत। माऊली गुरु माऊली माऊली गुरु माऊली आमुची ज्ञानेश्वर माऊली आमुची ज्ञानेश्वर माऊली आमुची ज्ञानेश्वर माऊली। धाव घेई अलंकापुरी धाव घेई अलंकापुरी आमुची ज्ञानेश्वर माऊली आमुची ज्ञानेश्वर माऊली आमुची ज्ञानेश्वर माऊली। पिंपळ सोनिया चदारी पिंपळ सोनिया चदारी नदी इंद्रायणी चातिरी नदी इंद्रायणी चातिरी पोथी वाची तो ज्ञानेश्वरी पोथी वाची तो ज्ञानेश्वरी तेथे आनंद होतो भारी तेथे आनंद होतो भारी तेथे आनंद होतो भारी तेथे आनंद होतो भारी। माऊली गुरु माऊली आमुची ज्ञानेश्वर माऊली आमुची ज्ञानेश्वर माऊली आमुची ज्ञानेश्वर माऊली। जय जय पांडुरंग हरी 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 जय जय
पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी 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 कुंडली क्रवर्ते हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। वाह अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम आजचा इथे रंगला आणि खरंच खूप स्वरारी ग्रुप तुम्हाला खरंच खूप शुभेच्छा आहेत। खरं तर तुम्ही सगळ्याच वयाने अनुभवाने खूप मोठ्या आहात माझ्यापेक्षा आणि तुम्ही आज इथे आलात आणि तुमच्या सानिध्यामध्ये मला सुद्धा हा कार्यक्रम करायला मिळाला त्यामुळे मी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभारी आहे। खूप छान वाटलं, पुन्हा कुठेतरी एक बालपणात गेल्यासारखं वाटलं कारण ज्यावेळेला मी लहान होते त्यावेळेला माझी आजी मला सतत अशा कार्यक्रमांना घेऊन जायची म्हणजे गावी काकड आरती म्हणा किंवा भजन अभंग कीर्तन त्या सगळ्या गोष्टी खूप व्हायच्या त्यावेळेला ती मला तिकडे घेऊन जायची आणि कुठेतरी नॉस्टॅल्जिया झालं त्या सगळ्या आठवणींमध्ये रमायला झालं। पण तुमच्या सगळ्यांमध्ये आज खूप छान वाटलं, खरंच मी रंजना मॅमचे ते खूप आभार मानेन की त्यांनी आम्हाला ही संधी दिली, तुम्हाला सगळ्यांना भेटता आलं, तुम्हाला ऐकता आलं आणि तुमच्यासोबत थोडंसं गुणगुणताही आलं, तर मी खरंच पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे। श्रोते हो, आज कार्तिक एकादशीच्या निमित्तानं आपण हा वेगळा पॉडकास्ट इथे नक्कीच घेऊन आलो आणि तो नक्कीच तुम्हाला आवडला असेल। तर हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला, आजचा विशेष कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999। पुन्हा एकदा सांगते आमचा संपर्क क्रमांक 9167993999। जाता जाता इतकंच म्हणेन, भक्तीच्या वाटेत गाव तुझे लागले, भक्तीच्या वाटेत गाव तुझे लागले, आशीर्वाद घेण्यास मन माझे थांबले, आशीर्वाद घेण्यास मन माझे थांबले, तुझ्या प्रेमाचा जरा असाच कायम वाहू दे, तुझ्या प्रेमाचा जरा असाच कायम वाहू दे, माझ्या मानसांना असेच तू सुखात राहू दे, असेच कायम सुखात राहू दे। कार्तिक एकादशीच्या सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा। तर माझ्या स्वराली ग्रुपच्या या सगळ्या मैत्रिणींनी आजच्या कार्यक्रमाची सांगता जी आहे ती भैरवीने इथे केलेलीच आहे, तर पुन्हा एकदा मी सगळ्यांचे खूप आभार मानते आणि तुम्हाला सगळ्यांना हा कार्यक्रम कसा वाटला या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आचार्य 90 FM वरती वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी स्टेट येऊन ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ। धन्यवाद।